हाय फ्रेंड्स, मी रेणुका कोळेकर आणि ट्रेल स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पनीर मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। पनीर मसाला बनवण्यासाठी ते मी 1/2 किलो पनीर घेतलेलं आहे। लाल तिखट 1 चमचा घालूयात आपण आणि 1 चमचा मीठ घालूयात छोट्या चमच्याने 1 चमचा आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 1/2 चमचा हळद आणि गरम मसाला 1/2 चमचा। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्या पनीरला कोट करून घ्यायचं आहे व्यवस्थित मसाले। व्यवस्थित आपल्या सगळ्या पनीरला मसालेही लागले पाहिजेत आणि मसाले मिक्स करून आपल्याला हे पनीर अर्धा तास मॅग्नेट करायला ठेवायचं आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला पनीर मॅग्नेट करून घ्यायचं आहे। आता इकडे आपण ग्रेव्हीसाठी आपण मसाला तयार करूयात। त्याच्यासाठी मी इथे धने 2 चमचे, जिरे 1 चमचा, काळी मिरे 1/2 चमचे, लवंग 3, वेलची 2, दालचिनीचा 1 तुकडा, बडीशोप 1/2 चमचा हे सगळं घेतलेलं आहे। आता हे सगळं एकत्र करून मी इथे भाजून घेणार आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे 1/2 मिनिट आणि याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे, पावडर बनवायची आहे। आता इथे कढईमध्ये मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि जे आपण पनीर मॅग्नेट करायला ठेवलेलं आहे हे पनीर त्या कढईमध्ये टाकून 1-2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे। पनीर आपले इथे भाजून तयार आहेत। आता ग्रेव्हीसाठी ग्रेव्ही बनवायला आपण सुरुवात करूया। ग्रेव्हीसाठी इथे मी परत तूप घेते। तूप किंवा बटरचा वापर केला तरी चालेल। इथे मी बटर घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये तमालपत्री 1, वेलची 2, दालचिनी आणि लवंग 2, जिरे 1 चमचा घालून व्यवस्थित 1/2 मिनिट परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता 1 कांदा घालून चांगला सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा 1 मी बारीक कापून घेतलेला आहे। कांदा आपला चांगला भाजत आला की याच्यामध्ये 2 टोमॅटो मी बारीक पेस्ट करून घेतलेले हे ते घालते। टोमॅटो व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिट। आणि टोमॅटो चांगली भाजत आली की ते मी 4 ते 5 आल्या लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा 1 छोटासा तुकडा चेचून घेतलेला आहे ते टाकूयात आपण आणि 1/2 मिनिट परत भाजून घेऊयात। आता याच्यामध्ये 1/2 चमचा हळद, लाल तिखट आपण 1 चमचा घालूयात। इथे 2 चमचे घातलेले आहेत। आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो। चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता जे आपण मसाल्यांची पावडर बनवून घेतलेली ती पावडर टाकूयात आणि परत 1-2 मिनिट भाजून घेऊयात। खूपच छान होतो आपला पनीर मसाला। आता इथे मी 1/2 वाटी दही घेतलेलं आहे। दही इथे आपल्या मसाल्यामध्ये टाकूयात आणि परत 1-2 मिनिट परतून घेऊयात। आता आपल्याला याच्यामध्ये 1/2 वाटी पाणी घालायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटासाठी आपण ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। खूप छान अशी आपली ती ग्रेव्ही बनवून तयार आहे आणि जे आपण पनीर फ्राय करून घेतलेले आहेत ते आपण या ग्रेव्हीमध्ये टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करूयात। आता आपल्याला परत 5 मिनिट शिजवून घ्यायचे आहेत। 5 मिनिट आपले इथे झालेले आहेत। खूप छान आपली इथे पनीर मसाला बनवून तयार आहे।
आता ह्याच्यामध्ये मी कसुरी मेथी घेतलेली आहे, ती हातावर अशी चोळून आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे। पाव चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे आणि कोथिंबीर घालून आपण आता इथे गॅस बंद करायचा आहे। इथे आपली इथे पनीर मसाला बनवून तयार आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा, आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज टुडे स्पेशल चॅनलला लाईक कर, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, असेच नवनवीन व्हिडिओज जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटेल, म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस नाहीत करणार।